आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहत आहे कोकण नाव। नमस्कार, आपण पाहत आहे कोकण नाव। मी निलेश जोशी। कोकण नावच्या तारक संजीवनी या मालिकेत आपण आज भेटणार आहोत अशा एका तारक संजीवनीला जी वयानं लहान आहे, अगदी शाळकरी मुलगी आहे, पण तिचं या वयातलं कर्तृत्व खूप मोठं आहे। स्वागत करूया वैभवी दत्तप्रसाद पेडणेकरीचं। वैभवी, तुझं कोकण नावच्या स्टुडिओमध्ये स्वागत। नमस्कार। मित्रांनो, वैभवी एवढीशी दिसते, 9वीमध्ये शिकते, पण या वैभवीनं अभिनय क्षेत्र, कलाक्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, नृत्य क्षेत्रामध्ये या लहान वयातच मोठी झेप घेतली आहे आणि म्हणूनच आज तिचा जीवन प्रवास, आतापर्यंतचा तिचा सांस्कृतिक प्रवास आपण उलगडणार आहोत। वैभवी, मला सांग, तुझं गाव कुठलं आणि तुझं आता तू कितवीला आहेस? मी इयत्ता 9वीमध्ये आहे आणि माझ्या गावाचं नाव मसुरे आहे। मसुरे मधली आहेस, मालवण तालुक्यातलं मसुरे, निसर्ग संपन्न गाव। गावात तुमच्या किल्ला वगैरे आहे वाटतं? भरतगड किल्ला। भरतगड किल्ला, त्याची तुला माहिती आहे का? भरतगड किल्ला कोणी बांधला वगैरे काय माहिती आहे तुला त्याच? भरतगड किल्ला शिवाजी महाराजांनी, शिवाजी महाराज तिकडे येऊन गेले असं सांगतात। अरे वा, म्हणजे शिव छत्रपतींची पावन भूमी असलेल्या भरतगड किल्ला ते मसुरे गाव आणि मसुरे गावची ही कन्या। तू शाळा कुठली तुझी? आता तू शिकतेस? आणि तुला हे सांस्कृतिक क्षेत्राची खूप आवड आहे, बरोबर? तू नृत्य करतेस, तू अभिनय करतेस, काय अभिनय जास्त आवडत कि नृत्य आवडत तुला? दोन्ही आवडतात। कधीपासून सुरू केलंस नृत्य करायला? कधीपासून सुरू केलेस? लहान वयापासून, दुसरी तिसरी असल्यापासून। अरे वा, म्हणजे कशी तुला शिकवलं कोणी की तू आपणच बघून असेल? नाही, शिकवलं दीपा परब म्हणून आहे, तिने मला पहिला गाणं शिकवला, शिकवत गेले आणि नंतर मोठे झाल्यावर मी माझे बसवायला लागले। तू पहिला डान्स तुला आठवतो कुठला केला होता? असतो फुलपाखरू टाइमपास म्हणला। अरे वा वा, म्हणजे आणि तो कशासाठी काय, म्हणजे कुठल्या प्रसंगाला केला होता? स्पर्धेला केला होता की कुठे गॅदरिंगला वगैरे केला? हा, मग ते त्याला काय बक्षीस वगैरे मिळालं होतं? नृत्य करू शकते लक्षात आलं तुझ्या त्यावेळी? आणि त्यानंतर कुठले कुठले डान्स केलेस तू? त्यानंतर मग ही पोरी साजूक पतली, लावणी केली। अरे वा, लावणी पण केलीस? कुठली लावणी केली होतीस? ज्वारीच्या आगाची मशाला। ते सगळे प्रॉपर्टी वगैरे, म्हणजे खियांचं आहे, डोक्यावर हे घेऊन परात घेऊन वगैरे ते बॅलन्सिंग वगैरे करून केलं तू? एवढी आग पेटलेली होती। आग पण पेटवलीस? एवढी किती प्रॅक्टिस केली होतीस त्यावेळी? काय, ते अनिल अंकारे म्हणून ते लाल सम्राट, त्यांनी बसवलेलं होत। दोन तीन दिवसात मी मुंबईला गेली दिवाळीची सुट्टी, तो बसवला आणि शाळेत गॅदरिंगला गेला पहिला डान्स। मुंबईला गेली दोन तीन दिवसात डान्स बसवला आलेस आणि गॅदरिंगला पण गेलास, भारीच असतो। आणि आणखी कुठला डान्स तुला आतापर्यंत केला तुला आवडला जास्त? लावणी। त्याची किती, म्हणजे तू स्पर्धेत वगैरे पण गेला होतास का? तो स्पर्धेला नाही, एकदा असंच केलं, म्हणजे असं त्यांनी ठेवलेला, तर मम्मी आणि बोलली की आपण जाऊया तो डान्स घेऊन। हा, आणि स्पर्धेत उतरतेस का तू? डान्स स्पर्धेमध्ये जवळ असली तर म्हणजे जाते, लांब असले तर नाही। अच्छा अच्छा, आणखी कुठले केले करतेस डान्स तू किंवा असं ग्रुप डान्स वगैरे? ग्रुप डान्स आणि आमच्या शाळेत आणि करते। ग्रुप डान्स कुठले कुठले केले होतेस तू? ग्रुप डान्स हे फोक डान्स आणि आणि याच्यातले गुरु कोण म्हणालेस तुझे नृत्यामध्ये? दीपा परब। तिने तुला शिकवला डान्स शिकवला? आणि प्रॅक्टिस किती करतेस तू त्याची, त्या डान्सची? आम्ही तिच्या घरीच करतो, शाळा सुटली का आणि गॅदरिंग जर असते तर तेच डान्स बसवत आहे शाळेची। म्हणजे आता तू दुसरी पासून, आता तू 9वी म्हणजे 8वी पर्यंत तू म्हणजे 6-7 वर्ष तू नृत्य करत आली आहेस वेगवेगळं, कसं वाटतं, म्हणजे कसं तुम्हाला रिस्पॉन्स असतो लोकांचा, लोक काय म्हणतात तुझा डान्स बघून?
अरे वा, डान्स मध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक असतात असं तुला वाटतं? डान्स मध्ये प्रॉपर्टी, चेहऱ्यावरचे हावभाव, गाण्यावरती तेच पाय, म्हणजे व्यवस्थित यायला पाहिजे आणि लोकांचा रिस्पॉन्स बरोबर बरोबर, म्हणजे चांगलं असेल तर चांगलं, म्हणजे दुःखी असेल तर एकदम असे इमोशनल व्हायला हवे, कसे भाव चेहऱ्यावर आले पाहिजेत, आणि मुख्य म्हणजे चेहरा जो बोलला पाहिजे चेहरा, तुमचा डान्स दिसला पाहिजे तर तुमचा डान्स लोकांना आवडू शकतो. म्हणजे अशी एखादी प्रतिक्रिया आहे का तुझ्या आठवड्यात की तुझा डान्स आवडलाय कोणाला आणि त्यांनी खूप कौतुक केलंय तुझं? आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा असतात त्यामध्ये आम्ही देशावरती एक डान्स बसवलेला आणि लास्टला कसं की मीच मध्येच होती, मी मिडलला होती आणि लास्टला कसं तो एक जवान असतो तो मरण पावतो आणि पहिला पाकिस्तानचा झेंडा असतो तो त्याला गोळी लागून सुद्धा तो आपला भारत मातेचा झेंडा वरती घेतो, असं देव होतं. सगळी पूर्ण रडलेली आणि सांगितलं की ते तू छान केलं, मस्तच केलं, मला खूप आवडलं तसे. तुमच्या जिल्हा परिषदच्या जिल्हास्तरीय जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांक? अरे वा, फार छान. म्हणजे अशी तुझी नृत्य हे तुझ्या अंगात असं भिनलेलं आहे, पण वैभवी पेडणेकर वैभवी ही जर लोकांना माहिती झाली, लोकांना तुझे कौतुक करायला लागलं, त्याला एक घटना घडली गेल्या वर्षी, ती म्हणजे तुम्ही दशावतारी नाटक बसवलं. मुळात दशावतारी नाटक तुला माहिती की नाही माहिती, दशावतारी नाटक हे पुरुष करतात किंबहुना त्याच्यातल्या ज्या महिलांच्या भूमिका असतात त्या सुद्धा पुरुषच करतात. असं असताना तुम्ही जे नाटक केलं ते तुम्ही सगळ्या मुली आणि मुलींनी दशावतारी नाटक, तुम्ही त्यातल्या ज्या वेगवेगळ्या काय सगळ्या काय महिलांच्या भूमिका नव्हत्या त्याच्यात, त्याच्यात पुरुषांच्या पण भूमिका होत्या आणि त्या पुरुषांच्या भूमिका सुद्धा प्रेक्षक हो या मुलींनी केल्या आणि अतिशय गाजलं जे नाटक, ते नाटक आम्हाला आता ऐकायचं आहे त्या नाटकाविषयी. त्या नाटकाविषयी ते तुम्ही नाटक कसं बसवलं, काय त्या पाठीमागची कोणाची संकल्पना होती, कसा रिस्पॉन्स मिळत गेला लोकांचा, त्याबद्दल आपण सांगूया. हां, तर तो त्या नाटकाची दशावतारी नाटक तुम्हाला करायचं आहे, हां, हे कसं कळलं तुम्हाला, म्हणजे कशी कशी सुरुवात झाली त्याची? आमच्या शाळेतले शिक्षक आहेत कदम सर, त्यांना आधी संकल्पना आली, नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही दशावतार करू शकाल का, तर आधी आम्ही सांगितलं नाही, सर दशावतार म्हणजे मुलगे करतात आम्ही कसं काय करू शकतो, तर सर बोलले का सर म्हणजे अध्यक्षांशी बोलले, आमची शाळा समितीचे अध्यक्ष मॅडम मुख्य अध्यापकांसोबत बोलले, मग ते बोलले का तुमचा जर संकल्पना असेल तर आपण करूया बोलू, मग त्यांनी सांगितलं स्क्रिप्ट लिहिली, नंतर सर पण माझ्या पप्पाने लिहिली माझी स्क्रिप्ट लिहिली आणि ती दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला करायचंच आहे, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला करायचंय असं सांगितलं, प्रत्येकाकडे स्क्रिप्ट दिली आणि सांगितलं वाच तुम्ही, आम्ही वाचलं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तसं करा, म्हणजे बघूया तुम्हाला किती येतं ते, मग आम्ही ती केली सगळे, मग ती थोडे जमली, मग ते सगळे दशावतार म्हणजे थोड्यांना बोलवलं म्हणजे तुम्ही कसं करतात, मग ते तुम्हाला सांगते त्यामुळे तुम्ही करा, त्याप्रमाणे मग आम्ही केली, मग आम्हाला सरांनी सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं, ग्रामस्थांनी सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही केली. पण मुळात हे जे नाटक करायचं ठरलं ते नाटक करायचा एखादा दिवस ठरला असेल ना, या दिवशी नाटक करायचं तो दिवस आणि तुमचं हे करायचं ठरलं तो दिवस, त्यामध्ये काहीतरी थोडे दिवस असतील ना, ते दिवस किती होते, किती दिवस तुम्हाला मिळाले तालिमीला? आम्हाला सात पाच दिवस मिळाले, पाच ते सात दिवस फक्त. हो, आणि तुम्ही यापूर्वी दशावतारी नाटक बघितलं होतं का? कधीच बघितलं नव्हतं, कोणीच म्हणजे कोणीच नाही बघितलं दशावतार, म्हणजे कशाला बघायचं, काय दिसत आपल्याला मिळणार तर थोडीच काय, त्यामुळे आम्ही तो बघितलेला. आणि रात्री उशिरा सुरू होतो, तेवढी जागरण वगैरे आई वडील पाठवणार आणि अभ्यासही असतो बरोबर. पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये सगळ्या त्या मुली या नाटकामध्ये घेतल्या होत्या, त्या नाटकात किती मुली होत्या तुम्ही? त्या नाटकात एकूण 10 मुली होत्या. 10 मुली, आणि तुमच्या शाळेत एकूण मुली किती? शाळेत एकूण 20-10 असतील एवढेच, म्हणजे 15-20 मुली एवढ्याच आहे, त्याच्यातल्या 10 मुली, 10 निवडायच्या, मग ते कशा काय निवड कशी काय झाली, म्हणजे सगळ्या मिळाल्या लगेच मुली? हो, त्या
सरांनी सांगितलं कोणा कोणाला हा करायचा आहे, तर कोणीच आधी पुढे राहायला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्यात ना निवडल्या मुली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हे करायचंच आहे म्हणून आणि सर जे सांगतात ते ऐकावंच लागतं. म्हणजे बऱ्याच जणी म्हणजे त्यातल्या काही जणी अशा असतील की सर सांगतात म्हणून आपण आम्ही जाऊ आणि मग त्यांना पण नंतर आवडायला लागलं. हा तेच मला तुला विचारायचं होतं की जबरदस्तीने आल्या होत्या, पण जबरदस्तीने आलं ते बरं झालं आपण आलो होतो, त्यामुळे आपलं नाव तरी म्हणजे सिनेमात घेऊन तेच सांग. आता तुमची तुम्ही तालीम सुरू झाली बरोबर, म्हणजे पात्र निवड झाली, पात्र निवड झाली, तुझ्या वाटेला कुठलं पात्र आलं होतं? माझ्या वाटेला हे दानवेश्वर पाताळ घेतो. दानवेश्वर पाताळ राक्षस, राक्षसाची भूमिका आली तुझ्यात. म्हणजे तू यापूर्वी कधी दशावतार नाटक पाहिलं नव्हतं, दशावतारातला राक्षस कसा असतो तुला माहिती नाही आणि तुझ्या वाटेला तो दानवेश्वर पाताळा केतू तो आला आणि काय म्हणजे तू ते पहिली रिएक्शन तुझी काय होती? पहिली रिएक्शन अरे बापरे मला हे आलं राक्षसाची भूमिका नाही. मग पप्पा बोलले काय काय नाही तू करशील म्हणून, सर पण बोलले तू करशील काय का बोलले तुला सांगतो. कारण दशावतारामध्ये दशावतारामध्ये जी मेन पात्र असतात ना, एक राजा असतो राक्षस असते, राक्षस आणि नारद ही पात्र खूप महत्वाची असतात. राक्षस म्हणजे काय असतो ते वाईटाचं प्रतीक असतं आणि राजा म्हणजे काय असतो ते चांगल्याचं प्रतीक असतं. हा आणि शेवटी काय असतं, चांगल्यावर म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मिळतो. जर वाईट नसेल तर चांगल्याला अर्थ आहे का? नाही अर्थ आहे बरोबर. म्हणून राक्षसाचं पात्र सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जे तुझ्या वाट्याला आलं. आणि पहिल्या तर तू कदाचित नाराज झाली असेल मला असं, म्हणजे राजा म्हणजे कसा हिरो होतो, राक्षस म्हणजे सिनेमामध्ये आणि की नाही असे विलन असतं, विलन असतं पण बऱ्याच लहान मुलं वगैरे आपण बघतो ते विलनची हे करतात, ऍक्टिंग करत असतात, कारण तो काहीतरी करत असतो, उचापती तो मारामारी करत असतो. म्हणजे ते पात्र आवडतं लोकांना. असं पात्र तुझ्या राक्षसाचं पात्र आलं, ते काय सांगितलं तुला त्या पात्राबद्दल तुझ्या सरांनी किंवा आणखी मार्गदर्शक तुझे जे होते त्यांनी काय सांगितलं? सरांनी सांगितलं की तू करशील, हे चांगलं खूप महत्वाचं पात्र आहे आणि ते तू करशील, त्याच्यासाठी खूप शक्ती असावी लागते, बोलण्याची टोनिंग असावी लागते आणि हात वगैरे लढाई बिडाई चांगल्या प्रकारे तू करू शकशील आणि म्हणून हे पात्र मी तुला देते. अरे वा, सरांचा विश्वास होता, सरांचा विश्वास होता की तू हे चांगल्या प्रकारे करू शकशील. पण त्याआधी तू मुळात दशावतारचा बाज वेगळा आहे. जसे आपण नेहमी सामाजिक नाटकं वगैरे जी बघतो, कंपनीची नाटकं बघतो किंवा आपण किंवा शाळा गॅदरिंगमध्ये जी करतो ती नाटकं वेगळी असतात आणि दशावतारमध्ये शब्दफेक वेगळी असते, त्यांचे हातवारे टोनिंग वेगळं असतं. म्हणजे हे कसं काय अभ्यासलं तुम्ही, ते तुम्हाला कसं सांगितलं, किती वेळ रिहर्सल झाल्याची तुमची? रिहर्सल आमची रात्रीची असायची, 6 सुटल्याच्या नंतर, कारण 6 जर आपण कव्हर करू शकलो असतो आणि त्याचा खूप आवाज असतो आणि इतर वर्गांना त्रास होईल म्हणून मग आम्ही 6 सुटल्यांच्या 6 ते 10 वाजेपर्यंत 4 तास. हा 4 तास. त्याच्यामध्ये काय काय करायचं? एक एक प्रवेश बसवून जायचं की एक एक प्रवेश म्हणजे पहिला म्हणजे जर चुकलं ना काही ते लास्ट सांगायचं की बाबा विलनने असं हे केलं, नारद असं व्हायला हवं होतं, मग ते सांगतात. मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्याहून चांगलं करतो, म्हणजे आम्हाला कळतं की या ठिकाणी आपण चुकले, सरांनी सांगितलं. अशा प्रकारे तू तुझी तयारी कशी करत होतीस? मी आधी ह्याच्यात सरांनी सांगितलं की वैभवी तू असं असं करायचं, म्हणजे हातवारे अशी करायची, ही करायची. मग घरी जाऊन मला पप्पानी सांगायची की अशी तू रिहर्सल करायची, इथे पण करायची आणि शाळेत पण करायची. मी शाळेत करून रात्री 11 वाजता मी घरी येऊन करायची. मग मी तिची रिहर्सल परत पप्पानी सांगायची, करायची म्हणजे करायची, मला काय माहिती नाही, झोपाली तरी करायची. खूप मेहनत घेतलीस तू. त्याचा एखादा डायलॉग होऊन जाऊ दे ना तुझा आवडता एखादा त्याच्यातला. हे सर पाताळ मुळाचे निरीक्षण करतोय सर्वत्र, या पाताळ की तुझा जय जयकार, जय जयकार केला होतोय, समाधान वाटलं का वाटू नये, या पाताळ मुळाचा उत्कर्षाचा विचार करतोय मी, त्याचप्रमाणे वागण्याचे मी कर्तव्य करतोय, पण विचार करतो एकाच गोष्टीचा, ज्या देवांनी पूर्वांचा घात केला त्याचा सूड घेण्याचा, पण ज्या ज्या वेळी मी देवांवर स्वारी केली त्या देव मला अपयश प्राप्त होतोय,
याचा त्यांसारखा विचार करतोय. वा 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 छान. म्हणजे ते त्या माहोलात तो माहोल तयार झाला तशा तरी नाटकांचा, कारण त्यांची भाषा एक ती वेगळी असते, टिपेला लागतो आवाज त्यांचा, टिपेला लागतो. अशी कधी गंमत झाली नाही का? तू प्रयोग करतेस, तू एस मिली आणि तुला बोलायला लागते पुल्लिंगी, बरोबर? म्हणजे करतो, जातो, येतो, पटकन करते वगैरे असं नाही कधी आलं? नाही असं कधी आलंच नाही, कारण त्या मालवणीची ट्युनिंग आहे ती एक कोळीसोबत मुलीसोबत हे होतं नाटक, म्हणजे प्रवेश होतं मुलीसोबत, त्या की तिचा मी छळ करते, छेडछाड करते, मग तो तिचा म्हणजे राजाचा मुलगा येतो वाचवायला म्हणजे तिला, तेव्हा मी ती कशी तिची मालवणीची ट्युनिंग आणि माझी कशी शुद्ध मराठी बोलायचं होतं, त्यामुळे चुकून मी तिथे एक असा मालवणी शब्द बोलली, तर ते लोकांना सगळ्या पटकन कळलं ना की आता हा शुद्ध मराठी बोलतो आणि एकटीच नाही तर एकटाच आहोत असं म्हणायचं होतं, एकटाच आहोत कारण का तो मुलगा आहे ना, त्यामुळे एकटाच आहोत, दोघं पण एकटाच आहोत. ते व्यवधान तुम्हाला सांग, कारण ते डायलॉग सगळे होते तुमचे पुरुषाचे डायलॉग होते आणि बात केलं होतं ती कशी मालवणी बोलायची, मी कशी शुद्ध मालवणी आणि शुद्ध मध्ये परत जमले, पण सरावाने ते झालं, सरावाने मग झालं ते. आणि तुमचे किती 5 दिवस तरी 5-6 दिवस तालीम चालली? हो 5-6 दिवस झाली आणि नंतर लास्टला सांगितलं ही शेवटची रिहर्सल आणि ह्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट स्टेज वरती करायचं. तो दिवस कुठला होता आणि काय सकाळपासून तुमच्याशी धडधड? 24 डिसेंबर, 2 दिवस शायद कार्यक्रम होते. 24 डिसेंबरला सकाळी आम्ही आलो, बघितलं बिघितलं असं सगळं निसर्गरम्य वातावरण होतं आणि नंतर आमची सकाळी फक्त एकदाच रिहर्सल घेतली, त्याच्यानंतर आम्ही मस्त पैकी असे मेकअप म्हणून त्याच्याकडनं कपडे घेतले, घातले, बघितले ते फिक्स म्हणजे चांगले होतात की नाही ते, मग ते काढले आणि मेकअप म्हणजे जाऊन समोर बसले, पहिलाच मेकअप मारला होता ते मस्त मेकअप बिकअप केला, फोटो बिटो काढले. तो मेकअप केल्यानंतर आता वैभवी पेडणेकर आणि ती पाताळेश्वर किती रंगाने चेंज होऊन जातो, म्हणजे तुला विश्वासच बसला नसेल ही कोण आहे, उभा मोठा आरसा लावलेला होता समोर आणि आणि म्हणजे अरे ही कोण, आणि नंतर चेहरी वैभवी आहे. त्यानंतर पूर्ण मी हे झालेली आणि त्याच्यानंतर आमचा बॅनर केलेला आणि तो क्रीडा स्पर्धा आणि चालू होत्या त्या दरम्यान आमची कबड्डी आणि खो खो असते आणि तिकडे आम्ही लागलो, म्हणजे सगळ्या पात्रांना सगळी जण ओळखत होती पण माझेच पात्र कोण ओळखत नव्हतं. अरे ही कोण नवी नवीन आले नवीन घेतल्यात का तुमच्या ग्रुप मध्ये? म्हणजे नाही वैभवी आहे. अरे वा वा, म्हणजे एवढा तुमचा मेकअप आणि ते पात्रात घुसून तू करायचं होतं ते आणि बॅनर बॅनर लागले होते का वाचले पूर्ण? आणि कसं वाटत होतं त्या दिवशी, म्हणजे तुम्ही शाळेत गेलात, बाकीच्या मुलांच्या कशा रिएक्शन होत्या तुमच्या? ऑल द बेस्ट, चांगलं कर, चांगलं कर, एकदम मस्त कर, सगळ्यांपेक्षा फार तुझं व्हायला पाहिजे कारण का तुझी मेन भूमिका आहे आणि ताकद बिकत असेल तर. आणि त्या दिवशी बाकीचे पण कार्यक्रम होते तुमचे गॅदरिंगचे? नाटकच फक्त, त्या दिवशी फक्त नाटक म्हणून 2 दिवस ठरले. आदल्या दिवशी डान्स आणि सगळे झालेले. आणि तुम्ही किती वाजता गेलात मग शाळेत? किती वाजता नाटक होत? नाटक संध्याकाळी 7 वाजता होत. 7 वाजता तुम्ही गेलात किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता. मग कसं म्हणजे जसे 7 वाजत होते तसं काय काय होत होत असं? आणि पहिलाच प्रयोग, पहिलाच आधी मेकअप बिकअप केला, सगळी तयार बियार केली, सगळ्यांच्या पाया बिया पडलो मी चाललं व्हायला आणि नंतर स्टेज कडे हळूहळू गेलो, स्टेजच्या पाया पडलो, सगळे जण सांगतात ऑल द बेस्ट, चांगलं चांगलं व्हायला पाहिजे आणि काय काही लोक पण सांगत होती की काय ही मुलं करणार, मुली आहेत काय करणार, त्यांच्यात काय दम नाही, काय करतील हे असं मला सांगितलं. त्यामुळे आणि आम्हाला राग आलं असं काय हे काय बोलतात असं काय, चांगलंच बोलायला पाहिजे आमच्याबद्दल. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सगळ्यांनी त्या मुली मुलगे करतात ना तशा प्रकारे त्याच्याहून जास्त पण आपण करायला पाहिजे अशी आमची इच्छा होती आणि जिद्दत ठेवलेली की करायचं, सगळ्यांनी करायचं, चुकलं तरी चालेल पण चांगलं बेस्ट द्यायला पाहिजे आणि असं आम्ही ते दिलं आणि लोकांना ते खूप वाजले आणि 7 वाजले पडदा उगडला, मग पहिलीच एंट्री, पहिलाच प्रवेश होता माझा आणि नारदाचा. तो चांगल्या प्रकारे केला आणि लोक म्हणतात अरे ही कोण ही कोण, आम्ही बघितलं नाही, नारदाला ओळखत होते सगळेजण, अरे ही कोण काय? मग कोण होते त्याच्यात पात्र, कुठली कुठली? नारद, राज,
राजा, राणी, कोळी, कोळ्याची मुलगी, युवराज, राणी आणि विराट सूर. अच्छा, एवढी जण त्याच्यामध्ये होते. पहिला प्रवेश तुझा आणि प्रवेश माझा अर्धाचा होता. आणि काय लोकांचा रिस्पॉन्स काय होता आणि तू गेलीस आणि बघितलंस प्रेक्षकांकडे बघितलंस? हो, प्रेक्षकांकडे. किती लोक होती समोर? खूप, म्हणजे पूर्ण माहोलच भरलेला होता तो. आणि आजूबाजूला पण असतील दशावरी नाटकापेक्षा बाजूला बसत असतील. आजूबाजूला म्हणजे खाल्लं अशी एंडाउन बिंडा दाखवली, बाचकायला पाहिजे, जीप बीप काढून दाखवणे असं करत. मग तू काय करतो? बघायचीच नाही आपण त्यांच्याकडे बघायचं, आपण डायरेक्ट समोर बघायचंय. खाली बिल्ली अशी चिल्लर पार्टी बसली. मग तिथून हात बीक मारायचे ना, हात खालून कोणतरी चुकून म्हणायचं ना. हो, कोणतं आहे आपण लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं कारण काय, त्या भूमिकेत मी घुसली होती. बरोबर, ती वैभवी बाजूला होती, त्या भूमिकेत मी घुसली होती. बरोबर. आणि मग कसा रिस्पॉन्स लोकांचा कसा मिळत होता? टाळ्या वेळ्या शिट्टी बिट्टी वेगळाच होत ना. जसं नाटकामध्ये बघते प्रेक्षकांना आवडलं की ते बक्षीस नेऊन देतात, तसं तुमच्या नाटकात होतं काय? हो, बक्षीस म्हणजे पहिला प्रवेश चालला हे सर होते, जे दिग्दर्शक केलं ना ते सर होते आणि ते लिहायचे आणि नंतर त्यांच्याकडे देऊन द्यायचे. असा जो मग पहिला प्रयोग तुमचा झाला, हा प्रयोग झाल्यानंतर काय वातावरण होतं? प्रयोग झाल्याच्या नंतर म्हणतात काय, मस्त भारीच केलं, सगळ्यांपेक्षा भारी तुझीच भूमिका होती. मला तुझी भूमिका खूप आवडली. मला तुझ्यासोबत खूप फोटो काढायचे. पण आपण मगापासून बोलतोय नाटक, नाटकाचं नाव काय? नाटकाचं नाव होता भक्ती महिमा. भक्ती महिमा, भक्ती असा भक्ती महिमाचा पहिला प्रयोग तुम्ही शाळेच्या गॅदरिंग ला केला आणि मग किती लोक तुम्हाला भेटायला आले होते मागे रंगमंचाच्या मागे? खूप आले. मग सांग ना, फोटो काढायला एकच फोटो काढायचा आहे. तर म्हणजे चालेल काढा त्यांचा फोटो. आणि असे खूप फोटो काढले. हा, त्याच गेटअप मध्ये. आणि आम्ही हा प्रयोग कालिदास नाट्य मंदिर आहे बुलढाणा तिथे केलेला. हा, तुम्ही मग तो एका प्रयोगावर नाही थांबला, लागले 29 प्रयोग केले. 29 प्रयोग केले ह्या नाटकाचे? अरे वा. कुठे कुठे झाले प्रयोग? असे किंजवडे, टोकळवाडी आणि बोर्डवे आणि अशा वेगवेगळ्या गावात झाले. आणि त्यानिमित्ताने आम्हाला गाव तरी बघायला भेटले. म्हणजे बाहेर गाव बघायला मिळाले तुम्हाला, सिंधुदुर्गातले मिळाले. पण तुम्ही थेट कालिदासला जाऊन प्रयोग केला मुंबईचा. मुंबईचा अनुभव सांग ना, तिथे लोक काय कशा रिएक्शन होते त्यांच्या, काय म्हणाले लोक? ते आधी लास्ट होत सगळं आणि त्यांना दुसरं नाटक पण करायचं होतं दुसऱ्या कंपन्यांचं. मग ते नाटक झालं, आम्ही त्याच्यातलं अर्ध कट करून एक तासाचं नाटक केलं. दोन दीड तासाचं नाटक एक तासात केलं. मग बोलले, मग गाणी सगळी नाण्याची थोडी थोडी कटकट करत गेलो. त्याच्यानंतर मग त्यांनी हे ठेवलेले आहे, जो कोण चांगली भूमिका करेल त्याला आम्ही बक्षीस म्हणून देणार आयोजकांना. मग आम्ही केलं, मग त्याची सगळी लास्टची प्रार्थना असते ती बी घातली घेतली. आणि नंतर मग सगळे लोक स्टेजवर यायला लागले, फोटो काढायचे. हा, तिकडे पण पूर्ण आली सगळी आली, तीच माझ्याकडे आली, बाकी कोणाकडे गेलीच नाही. आली आणि मग त्याने सांगितले की उत्कृष्ट भूमिका म्हणून दानवेश्वर पातळकर हिला पुरस्कार देतो आम्ही. त्या ऐकून मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर मला आणि नारदाला दोघांना दिले, दोनच ठेवलेली होती. मला आणि नारदाला दिली. नारदाची कोणी केली होती? चिंतनी रमण पेडणेकर. अच्छा, ती पण पेडणेकर आणि बक्षीस घेऊन गेली. आणि सगळे जण म्हणतात त्यांनाच कशाला दिली, आपण मग आधी त्याने सांगितलं जर तुम्ही चांगली भूमिका केली असती तर तुम्हाला पण दिली असती. आणि त्यांनी हे दर्शवतात मला दोन ठेवलेले बघण्यासाठी, म्हणजे तेच ठरवलं होते कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही. ते परीक्षक होते. आणि नंतर मग मी त्याने सांगितलं चला सगळ्यांनी बाहेर जा म्हणून, कारण का त्यांना दुसरं नाटक करायचं होतं. मग आम्ही बाहेर गेलो, त्याच्यानंतर तिकडे पण आले. मग मी ती पोहातच सुटली, डायरेक्ट कपडे चेंज करत तिकडे पोहोचली. तिकडे पण एकच फोटो काढायचे. सगळे जण आले आणि ते पोलीस काय सांगत ते बाहेर जा. मुंबई गाजून आला तुम्ही. मुंबई म्हणजे सिंधुदुर्गाच्या बाहेर तुम्ही एकच केलात का प्रयोग मुंबईचा? बाकी सिंधुदुर्गात केले. कणकवलीला पण झाला परवा, सिंधू एक्सपोला पण तुमचा जिल्हा परिषदच्या तिकडे पण झाला.
कसा म्हणजे लोकांचा कसा असतो रिस्पॉन्स? नाटक आवड तुम्ही मुली करतायत नाटक असं वाटतं का लोकांना? मुली मुली आहेत या नाटक करणाऱ्या असं वाटतं का? त्यांना वाटतं की हा मुलगाच आहे हे सगळे अशी कधी गंमत झाली आहे का गेटअप मध्ये बघून हा मुलगाच आहे असं तुझ्याकडे कोण असं बोलायला आलं का? एका प्रेक्षक मध्ये माझे मम्मी पप्पा बसलेले असे म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स कसा चांगला आहे की वाईट, मग ते बोलते अरे या सगळ्यात मुलींचं नाटक आहे तर हा मुलगा कसा लागला असं बोलले. तुझ्या अभिनयाला पावती आहे कॉम्प्लिमेंट आहे तुझ्यासाठी खरोखर. सगळी आता मुलीच घ्यायची, मुलींचं नाव वरडं म्हणजे सांगत काय मुली करतात मुली करतात, मग या मुलीला कशाला घेतलं एकट्यालाच मुलीलाच घ्यायचं होत आणि नंतर मग ते पार्टी जाऊन बघतात अरे इथं मुलीच आहे. अरे एवढा चांगला म्हणजे इतकी समोरसून तू भूमिका ती करत होतीस, त्याच्यात सगळं तसं गोल्डन मुमेंट तुला कुठला वाटला अजूनपर्यंत तुझ्या अविस्मरणीय क्षण नाटकातला की हा लक्षात राहिला या नाटकातला, या नाटकाने मला हा क्षण दिला, कौतुक झालं किंवा आणखी काय झालं असं कुठलं आहे का याच्यामध्ये? आम्ही कुठे बोर्डावेल्या कुठेतरी एक नाटक केलेलं ते दादा कोलसकर आले त्यांनी सांगितलं की त्यांचा पण रोल तोच असतं विलन आणि रिहर्सलला पण त्यांनी सांगितलं की तू चावलं कर ऑल द बेस्ट माझीच भूमिका तू करतेस त्यामुळे माझ्यासारखं तू केलंच पाहिजे आणि तुला ते जमेल असं सांगितल्यावर ते आलेले एकदा बघायला आमचं नाटक तर ते म्हणाले तू खूप छान करतेस माझ्यापेक्षा पण तू खूप छान करतेस. म्हणजे दशावतारातल्या ब्रँड ज्याच्यावर ब्रँड आहे खलनायक भूमिकेचा त्या माणसाने तुझं माझ्यापेक्षा तू चांगलं करते ही जी पावती दिली आहे ना खरंच वैभव तू म्हणजे ही खूप लाईफ टाईम अचीवमेंट आहे. हे तर त्यांचे जे शब्द आहेत ना म्हणजे कुठल्या पुरस्काराने किंवा कुठल्या ट्रॉफीने ते नाही म्हणणार, त्यांचे शब्द हेच ज्यांचे लोक आशीर्वाद घेतात त्यांच्या पाया पडतात त्यांच्या अभिनयाचे चाहते त्यांनी तुझं कौतुक केलं खरंच खूप ग्रेट. मला हे सांगा तुम्ही ही हे जे खूप प्रयोग केले हे प्रयोग केले ते फुकट केले की कसं काय पैसे पण त्याच्यातून पैसे पण त्याच्यात आणि गाडीचा पण खर्च बरोबर वाहतूक खर्च पण हे जे पैसे जमायचे त्याचं काय काय तुम्हाला मिळायचे पैसे त्याच्यातले की काय कसं व्हायचं त्याचं? हो त्याच्यातले आम्हाला मिळायचे आणि ज्यांना ज्यांना बक्षीस मिळायची त्यांना रोलला म्हणजे ते द्यायचे बक्षीस की बक्षीस पण तुम्हाला ते वैयक्तिक असतील तुम्हाला मिळायचे. असे तुला किती पैसे मिळाले? असे मला जवळजवळ 35,000 मिळाले. किती? 35. प्रेक्षक ऐका 35,000 रुपये या मुलीने या वयात नाटक दशावतारी नाटक जे पुरुष करतात जी आपली परंपरा आहे त्या मुलीने करून एकटीने हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर 35,000 रुपये कमवले. मध्ये 35,000 रुपये काय पार्टी केली काय केलं 35,000 रुपये पार्टी नाही मी माझ्या शाळेला एक स्टेज बनवून दिला. काय हो वैभव तू धक्क्यावर धक्के देतेस आम्हाला. म्हणजे एकतर हिने नाटक दशावतारी नाटक केलं जे मुलगे करतात त्यात तिने परत राक्षसाची भूमिका केली त्याच्यात दादा कोणसकरांकडून सर्टिफिकेट मिळवलं 35,000 रुपये पण मिळवले आणि ते 35,000 रुपये सगळे शाळेला त्याने रंगमंच बांधून दिला. का शाळेला का रंगमंच बांधून दिलास? ज्या शाळेने आपल्याला एक चांगला रंगमंच दिला त्या शाळेला आपण गुरुदक्षिणा म्हणून मी दान केली. शाळेत नव्हता रंगमंच स्टेज नव्हते शाळेत नाही कारण काय तो असा बांधून घ्यावा लागेल आणि दरवर्षी तो खर्च यायचा. बघा प्रेक्षक म्हणजे ज्या शाळेला रंगमंचाची सोय नव्हती दरवर्षी त्यांच्या शाळेमध्ये त्या केंद्र शाळेमध्ये मसुरेची एक केंद्र शाळा त्या केंद्र शाळेमध्ये भाड्याने तो स्टेज आणावा लागायचा बांधून घ्यावा लागते ह्याची जाण वैभवीने ठेवली आणि त्या शाळेला रंग आपल्याला अभिनयापोटी आपल्या मेहनतीतून कलेला जी पावती मिळते रसिकांची ती कलाकारासाठी खूप मोठी असते तर ते मिळालेले 35,000 रुपये तिने रंगमंच बनवून ग्रेट वैभव तुझं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण ही देण्याची वृत्ती खूप कमी जणांकडे असते कारण सगळेजण घेत बक्षीस घेताना तुला खूप आनंद झाला असेल पण त्याचा सदुपयोग करताना त्याच्यातून रंगमंच बांधून दिल्यानंतर मला वाटतं तुला जास्त आनंद झाला असेल. आता त्या
त्या रंगमंचावर कोणीतरी एक गुणी कलाकार आपल्या म्हणजे टीव्ही वरती दिसावं. पुढे खूप पुढे जावा कोणीतरी कशाला. अगं वैभव पेडणेकर पुढे खूप पुढे जाईल. त्या शाळेची विद्यार्थिनी आहे ती. एवढे 10 जण तुम्ही आहात त्या शाळेचे. सगळेजण हिरे आहात आणि तुम्ही 10 हिरे आहात तुम्ही त्या शाळेचे. आणि त्या आणि आता ते आता तू 9वीला गेली आहेस. ती शाळा ऑटोमॅटिक सुटली आहे तुझी आणि तू बागवे हायस्कूल मध्ये आता 9वीला आहेस. बरोबर. आता तुझ्या बरोबर किती जण त्या शाळेमध्ये आले? 14 जण. आम्ही एकच 8वीतच होतो आणि बाकीची ती 7वीतली होती. म्हणजे काही जण अजून त्या शाळेमध्ये. पण अजून तुम्ही करता प्रयोग आहे काय करायचंय ते. पण पहिला प्रयोग आणि आता तुम्ही 29-30 चे प्रयोग केला, काय फरक जाणवतो तुम्हाला त्याच्यामध्ये? खूप फरक आहे. पहिली कशी अशी वरती स्टेज वरती गेल्यावर छातीत नुसतं धडधड आणि आता तसं काय वाटत नाही कारण त्याची सवय झाली. काय मग काय आणखी त्याच्यात तुम्ही सुधारणा करता का की हे आणखी असं असं चांगलं घेता आलं असतं, हे आणखी चांगलं घेता होतं का? मग ते आम्ही बघून म्हणजे प्रात्यक्षिक दुसरे करतात तसं बघून मग आम्ही ते आमच्यामध्ये सुधारणा केली. तुम्ही आधी दशावतारी नाटक पाहिलं होतं आणि नंतर तुम्ही नंतर पाहिलं का दशावतारी नाटक तुम्ही लाईव्ह जे होतं? लाईव्ह बघितलं मग नंतर आवड निर्माण झाली बघण्याची. हा म्हणजे ज्या ज्या मुली तुम्ही सुरुवातीला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर नाकं मोडत होता काय आमच्यात कपडा हा आणि त्या तुमची प्रतिक्रिया आता काय? मग आता हे आता काय तुमची प्रतिक्रिया? हे तुम्ही जे असे तुमचं आता कौतुक होतंय सगळीकडे, तुम्हाला मान सन्मान मिळतोय, तुम्हाला बोलवणं तुमच्यावर, तुम्ही सेलिब्रिटी झाला हा, तुमच्यावर लोक सेल्फी घेत आहेत, तुमच्या सह्या घेत आहेत, तुमच्या पाठी पागल झालेले आहेत लोक सगळे हा. तर आता काय तुमची रिएक्शन? म्हणजे तो दिवस आठवतो का तुम्हाला त्यावेळी तुमचं सिलेक्शन होतं? सिलेक्शनच्या दिवशी म्हणलं काय हे सगळ्यांनी आम्हाला सांगितलं, दुसऱ्या दिल्या असं काय आम्ही केलं असतं आणि हे मुलगे करतात आम्हाला काय झेपणार. आणि आता वाटतंय की बरं झालं सगळ्यांनी आमचं नाटक बसवलं आणि मी त्यामध्ये भाग घेतला, सहभाग घेतला. नाही तर दुसरं कोण असते आणि म्हटलं शी जर मला घेतलं असतं तर मी केलं असतं, माझं पण नाव झालं असतं. आणि पण तुम्ही जी रक्कम तुम्हाला जी मिळालेली आहे तू आता हे स्टेजला दिलं तसं बाकीच्या कोणी कोणी काय केलं का? शाळेला जी रक्कम मिळाली शाळेने काय काय उपक्रम केले? शाळेने ते आम्ही जी रक्कम मिळायची आम्हाला ती आम्ही गरीब मुलांसाठी ठेवलेली म्हणजे वह्या दप्तर कपडे बिपडे अशासाठी. मी जर असं ऐकलं की काही अंगणवाड्यांना तुम्ही खुर्च्या वगैरे पण दिल्या, 25 खुर्च्या वगैरे काही अंगणवाड्यांना करमणुकीसाठी नाटक नाही केलं किंवा आपला अभिनयाचा आनंद छंद नाही जोपासला तर त्यांनी त्या नाटकातून समाजोपयोगी वस्तू समाजोपयोगी काम सुद्धा केलं. गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मदत केली, अंगणवाड्यांना खुर्च्या दिल्या, काही अंगणवाड्यांना 25 खुर्च्या दिल्या, त्यांची सोय झाली. स्वतःच्या मेहनतीतून काही कमवायचं आणि ते समाजासाठी द्यायचं ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे आणि या वयात या मुलींनी ती जोपासलेली आहे. खरंच या मुलींसाठी खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, खूप चांगली गोष्ट आहे. तू आता 9वीत आहेस, पुढच्या वर्षी 10वीचं महत्त्वाचं वर्ष आहे, त्याची सुरुवात आतापासूनच झाली असेल. पण तुला काय व्हायचंय मोठेपणी? कुठे कसे कुठे जाणार? तुला खूप आवड आहे, तुला दशावतार एका लिमिटच्या बाहेर तुम्ही नेलाय, जो एका लिमिट पर्यंत होता पुरुषांपर्यंत मर्यादित होता तो तुम्ही मुलींनी आता पण महिलांनी केलाय पण मुलींनी नाही केलाय, मुली नव्हता केला तो तुम्ही केलाय, तुम्ही पायनियर आहात त्याचे तुम्ही. तर तुम्हाला कसं वाटतंय आता? तुला आता पुढे जाऊन काय करावं असं वाटतंय? मला पुढे जाऊन IPS व्हायचे, स्पर्धा परीक्षा. आणि ही सांस्कृतिक आवड ती आपण ठेवायची, एका साईडला ते करायचं एका साईडला हे करायचं. मी असं ऐकलंय की या वर्षी तू काहीतरी असं मोठा प्रोजेक्ट करणार आहेस तुझ्या शाळेमध्ये. तो आम्ही इथे उशाळा मृत्यू हे नाटक बसवणार, ऐतिहासिक नाटक इथे उशाळा मृत्यू. अरे वा, फक्त मुली सगळ्या? हा सगळ्या मुली, मुलगी कोणत नाही. अरे वा, कमाल आहे. खूप मोठं नाटक आहे, खूप मोठं गाजलेलं नाटक आहे. नक्कीच तुला त्या नाटकासाठी शुभेच्छा आणि तू त्यात पण यशस्वी होशील अशी आम्हाला आशा आहे.
आणि तू स्पर्धा परीक्षेचं म्हणतेस, स्पर्धा परीक्षेला सुद्धा आपल्याकडचा तरुण तिकडे वळत नाही अशी आहे, कारण त्याचा त्याला खूप मेहनत करावी लागते, 18-18, 20-20 तास त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण ते तुझ्या डोक्यात आतापासूनच आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीने पण तुला त्यात सुद्धा तुला यश मिळो अशी आमची तुला शुभेच्छा आहेत कोकणनऊतर्फे. आणि तू स्पर्धा परीक्षा होऊन IPS होऊन सुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये यावीस आणि आम्ही तुझी मुलाखत घ्यावी अशी पण आमची इच्छा आहे. आणि तू स्वतःची स्वतःमधली ही कला आहे ती खूप जपली पाहिजे. तू मला वाटतं तुमच्या या प्रयोगानंतर मीडियाने सुद्धा तुमची दखल घेतली, इव्हन IBN लोकमत वगैरे सगळे तुमच्याकडे G24 तास सगळे आले होते, आमच्या चॅनलने पण घेतली, आम्ही पण तुमच्या नाटकांचे बातम्या दाखवल्या होत्या, लोकांनी खूप त्याला लाईक केलं, कमेंट्स केले. म्हणजे हे नाटकाने तुम्हाला खूप प्रसिद्धी दिली, हा, आणि तुम्हाला म्हणजे तुमच्यावर काय ते तुम्हाला कळलं. असेच मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात येताना हेच सांगावं असं वाटतं की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत वैभवी, आणि तू एकदम वैभवाच्या शिखरावर जाऊ. तू सांस्कृतिक तुझ्या काही इच्छा असतील, नृत्य, कारण कला ही कधी सोडू नये असं म्हणतात, कारण ती आपल्याला कसं जगावं ते शिकवते, असं कुलदेश पांडे सांगायचे, कला ही या माणसाला कसं जगावं ते शिकवते. तर त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि तुझ्या ह्या छान प्रवासाबद्दल माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे आभार, आणि तुझं पुढच्या काळासाठी तुला शुभेच्छा, धन्यवाद. मित्र, ही होती वैभवी पेडणेकर, जे तिचा नाटक भक्ती महिमा हे नाटक आज गाजते सगळीकडे, आणि तिने त्या क्षेत्रामध्ये काम करताना त्यातून जे पैसे मिळवले, तिला जे मिळाले ते सुद्धा स्वतःसाठी न घेता ते समाजकार्यासाठी वापरले. आपल्या शाळेलाच तिने रंगमंच बांधून दिला. या वयात सुद्धा तिने जो आदर्श लोकांसमोर ठेवलेला आहे तो खरोखरच अनुकरणप्रिय आहे, अनुकरणीय आहे, त्यामुळे तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर अशी ही तारक संजीवनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर, अशाच एका दुसऱ्या तारक संजीवनी सोबत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा कोकण चॅनल आपल्या हक्काचा. नमस्कार. हे आहे वैशाली व्हिजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव.